हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी श्रीकांतसाप्ते. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि आता आपण ब्लॉग आपला स्टार्ट करत आहे. तर श्रुतीला आज आहे सुट्टी, नागपंचमी निमित्त तिला आज सुट्टी आहे. हाय फ्रेंड्स कर. मला आज सुट्टी आहे नागपंचमीची. ओके, आज आहे नागपंचमी. तर श्रुती आता वारुळाची पूजा करायला चाललेली आहे. पाणी सांडताय पिल्लू? कशी करणार पूजा दाखव. अगरबत्ती लावायची, पाया पडायचा. हा, टाकाच पिल्लू खाली बसून. श्रुती पंचमीची पूजा करते नागोबाची, वारुळाची. दबप्पाला टिक्का लावता. खाली वाकायचं बस. देवबाप्पाला पोळी काढून ठेव. शांत आहे बाई. राहिलं तर राहतोय, नंतर ठेव. नमस्कार कर. श्रुतीला काहीतरी पाहिजे आणि श्रुती आता दुकानात आलेली आहे. काय पाहिजे पिल्लू? पाणीपुरीचा मसाला पाहिजे. पाणीपुरीचा मसाला कशाला पाहिजे? पाणीपुरी बनवायला. कोण बनवतंय? मम्मी बनवणार. मग आज आपल्याला पाणीपुरी होय. पाणीपुरी खायची. आपल्या घरी आता नागपंचमीच्या आपण तर पोळ्या केलेत. पोळ्या नाही खायच्या. मग काय खायचं? हा, पाणीपुरीचा मसाला देऊ का? हा चालतंय. ही घे पाणीपुरीचा मसाला आणि 10 रुपये दे आता. चल का? मी तुला आता पाणीपुरीचा मसाला दिला ना, मग 10 रुपये दे की. हे बघ, 10 रुपयाचा पाणीपुरीचा मसाला आहे. पैसे कोण देणार? नाही होय पैसे. मग मी पाणीपुरीचा मसाला घेऊन टाकणार. तू रोज मला कसे पैसे घेऊन येते. तिला कधी बी दुकानातले काय पाहिजे असेल ना तर ती समोर येते आणि 1-2 रुपये घेऊन येते, देते आणि सामान घेऊन येतो. तिला सामान फोडूनच द्यावं लागतं. तर ती घेऊन जाते. जा मग पाणीपुरी बनवा आणि आम्हाला आणून द्या. ठीक आहे. आज आपण काय खायचं? हा चालतंय. मग आज आमची नागपंचमीची पाणीपुरीची छोटी पार्टी चाललेली आहे. आजीबाई आहे. पप्पू तर लय खुश आहे, पाणीपुरी खातय. पप्पू यम्मी यम्मी कर. सो फ्रेंड, संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग आपण नागपंचमी निमित्त आपण बनवला होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. बाय फ्रेंड्स.